हे गाईज, गुड इव्हनिंग. कशात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असतील. कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल. काल तुम्हाला सांगितलं होतं मी काय गीतचा बर्थडे आहे, तर आपल्या गीतचा बर्थडे आहे आणि त्यासाठी थोडंफार सेलिब्रेशन चालू केलंय. जस्ट उठलोय मी, दुपारी झोपलेलो, जरा डोकं दुखत होत होतं, आता उठलोय, फ्रेश वाटते. तर आता जरा मम्मीला हेल्प करतो कामामध्ये, कारण की थोडं जेवण बनवायचं. काय फॅमिलीमध्येच आम्ही बर्थडे सेलिब्रेट करतो, जास्त कोणा बाहेर बोलवत नाही. तर जसा संध्याकाळसाठी सेलिब्रेशनसाठी जेवण बनवायला लावलं मम्मीने, तर बघूया काय स्पेशल डिशेस बनवते मम्मी. आपण जाऊ तर मम्मीकडे आणि बघूया मम्मी काय करते. ती किचनमध्ये सुद्धा काम करायला लागेल. तर आज गीतचा बर्थडे म्हणून संध्याकाळी सगळ्यांना जेवायला बोलवलं, तर आपण संध्याकाळी एक भेट होईल सगळ्यांची. तरी आपण आता वॉक कंटिन्यू करूया पुढे. तर जाऊया मम्मीकडे, बघू मम्मी काय करते. आम्ही सध्या तरी मामाकडे राहतो म्हणून आमची कंजेस्टेड आहे किचन. आपल्या नवीन घरी बघू मम्मी काय स्पेशल. आता बनवते छोले भाजी. इकडे सगळं कंजेस्टेड आहे, आमचं किचन जरा छोटा आहे तर खूप कंजेस्टेड होते आम्हाला. बघ इस्टरीला मी आता चने उबालत ठेवते, चने बॉईल करत ठेवते, छोले 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 भाजी करते, छोले पुरी आणि बिर्याणी, वेज बिर्याणी बनवायची. मीठ वगैरे टाकून घेते त्याच्यात, बॉईल करतो. इकडे टॅमेटो कापलेत. मग झाले का सगळं रेडी? हो झालं. आता तर थोडंफार वाटण वगैरे बनवून घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. परत बघितलं असेल तुम्ही, मम्मी आता पुऱ्यांचं पीठ मला लागलं आहे, पुरी बनवायचं आहे. म्हणजे छोले भाजी, पुरी आणि बिर्याणी असे तीन डिश ते बनवत आहे. तिला वाटण वगैरे करून दिला. जेवण मी पण करतो जेवण कधी कधी, तेव्हा तिला काय तेव्हा तिला अडचण असे जेवण बनवताना असे, तर मी कधी कधी हेल्प करतो. पहिला करायचो म्हणजे आता नाही, पहिला करायचो, आता टाईम भेटतच नाही मला असं. आणि आज गीतच्या सोबत माझ्या पप्पांचा पण बड्डे असतो, तर त्यांना म्हणजे ते आज आमच्यासोबत नाही आहेत या ह्याच्यामध्ये. ते 2016 मी जेव्हा 10वीला होते तेव्हा ते एक्सपायर झाले होते. बहुतेक ज्यांना माहिती असेल माझ्या व्यूअर्सना, ज्यांना माहीत नाही त्यांना मी सांगतो की तुम्ही बघितलं असेल तेवढं त्यांनी ब्लॉगमध्ये त्यांना दाखवलं नाही, माझ्या पप्पा एक्सपायर झाल्यात. आज माझ्या भावांचा आणि माझ्या पप्पांचा दोघांचा एकाच दिवशी बड्डे असतो. खरं म्हणजे तर मी आज एक सरप्राईज करणार होतो मम्मीसाठी, पण मला जमलं नाही, जरा फायनान्शियल कंडिशन होती तशी पैशांची, सो मला जमलं नाही करता. नेक्स्ट टाईम बघू, ॲनिव्हर्सरी किंवा पुढच्या बड्डेला नक्की मी करेन, किंवा मला मध्ये कधी टाईम भेटला तरी तेव्हा पण मी जाऊन बनवेन. म्हणजे एक करायचं मला, एक गोष्ट करायची की मी ब्लॉग त्याचा पण ब्लॉग एक बनवेन नक्की. तर आता गीत गेले खेळायला, आय थिंक अजून आला नाही. आता जाऊ आम्ही बंगले, आता इकडे नवीन घरी जायचं आहे. नवीन घरी जाऊन मग मम्मी बोलते की बिर्याणी तिकडेच बनवू, इकडे भाजी बनवली जुन्या घरी, आता नवीन घरी जाऊन तिकडे बिर्याणी बनवायची. आता मम्मीसोबत जाऊ थोड्या वेळेला कपडे वगैरे. मी तसंच उठला आणि तसंच फ्रेश पण झालो. बघत असेल तुम्ही तोंडाची जसा काय झाले. तर आता जाऊ थोड्याच वेळात, मग तिकडे जाऊन केक वगैरे कट करून मग रात्री घरी येऊ. तर कंटिन्यू लव्ह ब्लॉगसोबत, स्किप करू नका. आणि आपल्या फॉलोअर्स, आपले सबस्क्रायबर्स आहेत आपल्यासोबत, वॉच टाईम वगैरे वाढत आहेत, तसंच सपोर्ट ठेवा माझ्याकडे. मला सपोर्ट करत राहा तुम्ही आणि जरा शेअर करत राहा आपले ब्लॉग, कारण की सध्या तरी आता जर चालू केले खूप, म्हणजे 3-4 महिन्यांच्या ब्रेक पडल्यामुळे खूप लो गेलो, परत वरती यायचं आहे. तर असंच तुम्ही सपोर्ट ठेवत राहा आणि ब्लॉग शेअर करत राहा, आवडत असेल तर नक्की. थोडेफार चेंजेस करत आहे ब्लॉगमध्ये, नवीन नवीन आहे म्हणून जरा चालले, थोडेफार चेंजेस करणार आहे ब्लॉगमध्ये, स्टाईलमध्ये बघू. तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये काय काय चेंजेस केले पाहिजे, तसं मलाही समजेल. आणि सपोर्ट करा नक्कीच. आणि अजून एक गोष्ट सांगायची झाली म्हणजे की माझे पप्पा जिथेही असतील देव त्यांना हमेशा खुश ठेवा. माझे वडील नसतात त्यांना माहिती आहे की त्यांचं काय, म्हणजे एकदा बापाजी सावली आपल्या डोक्यावरून गेली, घरात जो पण मेन असतो, मीच मम्मी मी आम्ही, म्हणजे आमची कंडिशन काय आहे ते आम्हाला माहिती आहे.
या सिच्युएशनमध्ये लोक नावं ठेवणारी खूप आहेत. मी माझ्या हॉबी म्हणून मी बँजो वाजवतो, डीजे वाजवतो, बट लोक नावं ठेवणारी खूप आहेत. मला किती जणं बोलतात की बँजो वाजवतो डीजे, बँजो आणि डीजे वाजवणारी पोरं वाया जातातच, हे नसतेच. कुठे म्हणजे कुठे लिहिलेलं आहे की बँजो आणि डीजे वाजवणारी पोरं वाया जातात? मला दाखवा, मी सोडून देतो, उद्यापासून सोडतो मी. आपल्यावर असे आपला कंट्रोल असला पाहिजे की बाबा आपण कित लिमिट पर आपण गेलं पाहिजे. हा आपली लिमिट जर आपली जर लिमिट क्लॉज झाली तर बाबा लोक नावं ठेवणारच. पण जर तुम्ही लोकांचं बघून जर समजा आम्हाला हे करत असेल की बाबा लोकांचं कम्पेअर करता तुम्ही आम्हाला की बाबा तू डी जे वाजवत होतो तसं आहे मग तू पण तसं असेल, तर मग ते चुकीचं आहे ना, बरोबर की नाही? तर जाऊ दे, मी म्हटलं मी त्या गोष्टीवर असं हे नाही करत. बघा आप ते लोक मला पोसायला नाही ना, आपली फॅमिली घेऊन आपल्याला चालायचं आहे. म्हणून मी मला जे जे मला जे आवडतं हॉबी, मला हॉबी थ्रू पैसे भेटतात तर मी जातो, ऑब्विसली मी जाणारच, कारण की माझी हॉबी आहे ती बँड वाजवणं, माझी हॉबी आहे, मला आवडते. सो मी जातो, ऑर्डर्स वगैरे घेतो आणि चालले. बघू आता कसं आहे, कॉलेज पण चालू आहे माझं. मी एक बायोडेटा, माझा बायोडेटा मला बनवून टाकायला गेलं वाटते की जे जे लोक नावं ठेवतात की हा फक्त बँड जो वाजवतो, हा फक्त डी जे वाजवतो, अभ्यास वगैरे काय नाही, तर माझा बायोडेटा द्यायला गेलं वाटते त्या लोकांना की आपण काय करतो काय नाही ते व्लॉग थ्रू बघा माझ्या. सो बघू आता जाऊया पुढे, बघू गीतला आता संध्याकाळी येईल तो, तर मग केक वगैरे कट करू, केक वगैरे कट नवीन घरीच करू. त्याला त्याचे शर्ट घेतले, बघा त्या शर्ट घालतो म्हणजे प्रॉपर आला त्याला, तर त्याला तेच संध्याकाळी घालायला देतो, पिंक कलरचं घेतले. मग संध्याकाळी कट करताना आपण भेटू, तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉग बघत राहा. पुरी बनवा लागलाय, एवढ्या केल्या ही भाजी आहे इकडे आणि इकडे पुरी. एवढ्या पुऱ्या बाकी आहेत अजून, मला काम दिले मम्मीने बरंच, करतो फटाफट फटाफट, आणखी आता केक कप कट करायचा टाईम होईल, फटाफट करतो. बड्डे बॉय झाला आहे रेडी, हिरो दिसतोय कपडे बिपडे बघ. आणि आता आम्ही चालल्यात बंगल्यावर, तिकडे ताई वाट बघ, ताई येईल आता मग केक कप बघू. तर आपल्या भावाला शर्ट दिले गिफ्ट, थँक्यू पण नाही बोलत बघा आरामी. तर आता जाऊ केक कट करू आणि मग पुढे भेटू. तिकडे तनू वगैरे गेलेत सगळे, तर त्यांचा केक वगैरे कट करू, त्यांचा गाडी वगैरे काढ आपण जाऊ. चल टाईम झाले पहिला जाम, तिकडे सगळेजण थांबल्यात. साडेचारशे, 150 रुपये पण येते का? मी साडेचारशे, ते आमचं जुनं घर आहे. आजी बाय बाय, चाललं आता चाललो. हाय थांबा थांबतो, हाय पोचलेत बंगल्यावर, ताई पण आली अक्का. नाही आलं चलो नवीन घरी आलेत. गीत असं पकडे असेल ना. खाली बघ ना, माखवला माखवला, फोटो नाही काढत आहे मी, माझा व्हिडिओ झालाय.
चला 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 केक 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 चोर केक चोर इब 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 हावरी बा इब हावरी बा हावरी तू ना गेली का सोट्टे हावरे हावरे शी खालती पडलेलं खाला शी खालती पडलेलं खाला ब्लॉग मध्येच टाकते हे कोण बरोबर ना बरोबर 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 का नाही राहत टेन्शन नको अरे तू तू आता मधेशीच्या दिसणार नाही का तो नाही घेतलाय तरी तो नाही घेतला आता असं फिरवलं असेल तेव्हा तिथे दिसली कदाचित तर ते कोण एवढं बघणार नाही ना त्याला ही तरी काढणार आहे रुद्रा हे 50 किलोचा डबरा आपल्याकडे 50 किलो 50 किलो भैसे हे भैसे जास्त खा हिचं 49 आहे ना वजन 50 झालं पाहिजे खाना खा बच्चे लोग तनु बोलना बोलना पोयम बोल पोयम बोल 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 पोयम बोल ना बोल बोल अरे तू मस्त बोल ना तुझा व्हिडिओ टाकतो व्हिडिओ टाकतो तुझा बोल बोल माय सेल्फ बोल नाही काय ते तुला काय येते काय येते तुला काय येते बोल ना बोल गिद्धा हॅपी बर्थडे बोल गिद्धा हॅपी बर्थडे बोल जेवली का तू जेवली काय का जेवली का तू तुझं वजन किती आहे 14.5 पाव किलो आहे तू पाव किलो बस वजन कधी नीट बस नीट बस नीट बस वजन कधी वाढवणार चालेल जोरात दे असा आवाज आला पाहिजे असा अजून जोरात अजून जोरात हा कराटेला जाते ना तू एवढंच आवाज का आई एक आहे जेवली का तू जेवली चल बाय बाय कर बाय बाय कर गाईस रा बाय बाय कर बाय 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 कर बाय 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 गुड नाईट बोल बोल बाय बाय गुड नाईट बोल बाय बाय गुड नाईट बोल बाय बाय बोल बाय बाय गुड नाईट बाय बाय चॉकलेट दे तुला चल नका खादी नका खादी व्हिडिओ लाईक कर सर्च कर तू बोल बोल तुझं चॅनल कोणतं आहे तुझं कोणतं चॅनल आहे कोणतं नाव ते सांग मग हे सांग सांग नाव सांग चॅनलचं सांग सबस्क्राईब करते तुला नाही टाकलं का हे बघ मग शेअर लाईक शेअर सबस्क्राईब करा काय मग मला लाईक शेअर सबस्क्राईब करा सांग मला लाईक शेअर सबस्क्राईब करा सांग नको मला नको करू चॅनल चॅनल हा व्हिडिओ व्हिडिओ बघ काय आवाज आवड आवड
कोण आहे ही? कोण आहे? कोण आहे ही? आहे ना मलिंगा, आहे ना मलिंगा. ही काय आहे? ही काय आहे? समिंद्र सर का पाणी? हा कोणतं? जुचंदरच पाणी का? आम्हाला पण नको आता, आम्हाला नाचू नको, नाचू नको आम्हाला पण. जस्ट घरी पोहोचलेलो आहे आता, आणि आता एक गिफ्ट ते द्यायचं आहे ते बंगल्यावर सगळ्यांसमोर दिलं ना नवीन घरी, ते आता त्याला देतोय मम्मी आणि मी. तर ते गिफ्ट मम्मी दाखवतो काय द्याय लावले ते. मग काय गिफ्ट आहे दाखव. पचास तला, पचास तला. फुलने फुलाची पाकली द्यायला लावली त्याला, आणि ही चेन हरवली का पाठ फोडली. मग छावा थँक यू विंकू बोलायची पद्धत असते की नाही? पाय बिया पडायची. पाय पड, इकडे पाय पड. सब लोग इथेच एंड करतोय. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जे चॅनलवर नवीन आहे त्यांनी लगेच सबस्क्राईब करा, आणि जे जुने आहेत त्यांनी चॅनल आपले शेअर करा, पुढे आपले ब्लॉग शेअर करा. भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगसोबत. तर गुड नाईट गाईस.